किती वेळ? ताई काय ग, काय झालं, अशी काय वैतागलीस? वैतागू नको तर काय करू, सकाळपासून नुसतं नाट लागतो सगळ्या कामाला। नाट? हो नाट, मला सकाळीच समजायला हवं होत। म्हणजे? अरे सकाळीच बाहेर पडले तेव्हा एक काळ मांजर आडवं गेलं, तेव्हापासून एक काम धड होत नाहीये। मांजर? हो मांजर। ओ म्हणजे तुला असं म्हणायचंय की ते मांजर आडवं गेलं म्हणून तुझं एकही काम झालं नाहीये? हो। काय ताई असं कुठे असतं काय? हो असतं, आणि आता याच्यावर तू चर्चा करू नकोस, आधीच माझा मूड गेलाय। ओके नो चर्चा। ताई मला एक सांग, जेव्हा ते मांजर आडवं गेलं तेव्हा तू तो वळजमस उपाय नाही केलास? कोणता उपाय? अगं नाही का, आपण आपल्या धंद्यात कुठेतरी असं कामाला चाललेलो असतो आणि समोर अचानक एखादा विलन आला, तसं मांजर आडवत। ओ या मांजरीचा तर आणि आपल्याला किती उशीर झाला असला तरी आपण सात पावले मागे जातो आणि परत पुढे जातो। अरे केलं ना ते, पण त्याचाही काही उपयोग नाही झाला, काळ कुळकुळीत होत ना। आता इथे रंगाचा काय संबंध? का नाही, आधीच मांजर आडवा जाणं म्हणजे अपशकून, आणि त्यात काळा रंगाचं म्हणजे महा अपशकून। हे ताई काय तू शकून अपशकून बोलते, असं काय नसतं गे। असू दे मी मानते। हा आता बरोबर बोललीस, सगळं काही मानण्यावरती असत। आता कोण आलंय? काय परेश शेठ आज घरी कसे? ट्विंकल बरोबर फिरायला नाही गेलात? ए सीड, मी का रोज रोज जातो तिच्याबरोबर फिरायला। तुझं काय, तू रोज जायला पण कमी नाही करणार, पण तिने बोलावलं पाहिजे ना रोज। ए सीड काय म्हणालास तू? अरे हेच की ती तुला फक्त तेव्हाच बोलवते जेव्हा तिला काहीतरी गरज असते। म्हणजे काय म्हणणं काय तुझं? जाऊ दे ना, मी किती सांगितलं तरी तुला नाही कळणार, आणि कळालं तरी तू थोडीच वळणार। ऐला यमक जुळलं। अरे ऋतू आज एकदम वेगळी दिसतीयस, चेहऱ्यावर नेहमीसारखा प्रसन्नपणा दिसण्याऐवजी आज राग आणि द्वेष का डोकावते बरं? अरे आज सकाळी मांजर आडवं गेलं ना तिच्या समोरून, म्हणून वैतागली ती, त्याच्यामुळे तिचं एकही काम झालं नाहीये असं म्हणणं तिचं। ओ नो, एवढा मोठा अपशकून ते पण युअर हायनेस ऋतू सोबत? अरे असा काय हा? त्याला जाऊ दे, तू मला एक सांग, तू अंधश्रद्धा का मानतेस? हो मानते, आणि ही अंधश्रद्धा नाही रे, जनरित आहे। और बच्चा लोग काय चाललंय? अगं ही परेश तू चहा घेणार? ए मला पण कर ना, मस्त आलं टाकून। परेश आला आणून दे ना। अगं फ्रीज मध्ये बघ। अगं ते मी वापरलं वापरलं, अगं आत्ता पाहिलं मी 2 मिनिटांपूर्वी। अगं म्हणजे ते मला स्वयंपाकासाठी वापरायचं। परेश तू जा ना। काय ग ताई? ऋतू आज तू माझ्यावर जाम खुश होणारस, विचार का? का? कारण आज मी तिचं काम केलंय, आज मी चक्क भाजी आणलीये आणि सोबत लिंबू आणि मिरची पण। परेश त्याने सगळं आणलंय पण आलं नाही आणलंय, जा खाली जा आणि आलं घेऊन ये। सीड तू पण जा तेवढेच त्याला सोबत। ए अरे थांब ऋतू, असं काय करतेस, आलं पण आहे ना ते, तर मी भाजीवाल्यावर भांडवून लिंबू आणि मिरची बरोबर फ्री आणलंय। सुजित काय हे, तुला शोभत का असं? का काय झालं? तू एवढीशी आल्यासाठी भाजीवाला बरोबर चक्क भांडलास? हो ना चुकलंच माझ, पण तो ऐकतच नव्हता। परेश जा खाली जाऊन त्या भाजीवाल्याला आल्याचं पैसे देऊन ये। अगं ऋतू इथला भाजीवाला नाही काही, माझ्या ऑफिस जवळ बसतो ना त्या भाजीवाल्याकडून, पण मी त्याला उद्या नक्की देईन। असं होय मग राहू दे, नाहीतरी एवढीशी आल्याच्या आलेल्या पैशांनी तो बंगला थोडीच बांधणार आहे। जाऊ दे मी सगळ्यांसाठीच आलं टाकून चहा करते। बघ ऋतू उगीच त्या मांजराला नावं ठेवत होतीस, तुझं तर काम मस्त पैकी होते ते पण घर बसल्या। मांजर? ए वाव क्या कुठे? मला पण काय सुचलं आणि त्या परेशला बोलून बसले मांजरीच। काय झालं?
हे बरोबर नाही या, ती कॅटला घाबरते म्हणून तू असं नाही करायचं. अगं टीना डार्लिंग, ती कॅटला घाबरते म्हणून मी तिला घाबरत नव्हतो. मग अगं तू ऐकलं नाहीस का, मग अशी परत सांगत होता ना तिच्या समोरून मांजर आडवा गेलं म्हणून. कधी? तू पण कोणाला सांगतोय? मॅडम मगाशी सुद्धा आरशा समोर उभं राहू एवढंच करत होत्या. चल सोड, टीना मला सांग, तू अंधश्रद्धा मानते का? हो मला तर खूप आवडते. तसं हल्ली भेटणंच होत नाही, पण व्हॉट्सअपवर आम्ही खूप गप्पा मारतो. तू काय बोलतीये? हो माझी फ्रेंड श्रद्धा, अगं ती नाही का, तू माझ्या सलोनमध्ये आली होतीस तेव्हा ती पण आली होती. अगं ती नाही का, अंधश्रद्धा? ए शिवानी, ती आंधळी बिंदळी नाही हा, उलट तिचे आईज खूप गोड आहेत. अगं टीना, तिला सुपरस्टिशन म्हणायचंय. हा तू पण ना कोणाशी पण शुद्ध मराठीत बोलतेस. ओ सुपरस्टिशन? हा तर मला सांग, तू सुपरस्टिशियस आहे का? नो. हा पण आपली ऋतू आहे ना. ओ असं आहे का? बरं गाईज मला फोन आला वाटत, आलेच एक मिनिट. भैलोग एक आयडिया आली आहे, ऐक ना. ए रितू काय झालं, नेल बायटिंग का करतेस? ऐग कोणीतरी मला शिवी दिली वाटत. हो नक्कीच मला कोणीतरी मनातल्या मनात शिवे देते, म्हणूनच मला ठीच लागली असावी. सीड आधीच सांगते मी तुला शिव्या देत नाहीये. अगं नखा काय चावतेस, तेही तिन्ही सांजेच्या वेळेला घरात दळिद्र येईल ना. काय सुजित बरोबर बोलते ना मी? हो मग काय, आधीच तुम्ही लोक भाडं देताना कानाकुची करता, त्यात हे दळिद्र नकोय मला. आधी याची सोय भाड्यावर, विषय कोणताही असो हा बरोबर तिथंच नेतो. अरे हे काय, मग असे तुम्ही सगळे आत किचन मध्ये रितूला सुपरस्टिशियस म्हणून चिडवत होता आणि आता तुम्ही स्वतःच? अगे टीना त्याचं काय झालं, आम्ही तिघांनी खूप विचार केला आणि म्हटलं थोडेफार अंधश्रद्धाळू आय मीन सुपरस्टिशियस सगळेच असतात, मग आपली रितू असली म्हणून बिघडलं कुठे? ओके. काय झालं? काय नाही, पाय सटकला आणि हातातलं पातेलं पडलं. काय रे परेश पातेलं पाडलंस तेही ह्या वेळेला? सीड काय मागास पासून ही वेळ आणि ती वेळ लावलीस, जरा गप्प राहा. भाजलं का? चल औषध लावते. अरे भीषण आहे हे बघ, दिल्लीतल्या एका बाईने आपल्या कॅन्सर पीडित नवऱ्याला वाचवण्यासाठी डॉक्टरकडे न जाता मांत्रिकाकडे गेली आणि तिच्या ताण्या बाळाचा बळी दिलाय. एवढं करूनही नवराही नाही वाचला आणि हातातलं बाळ पण गेलं. घृणास्पद, निव्वळ घृणास्पद आहे, अशा लोकांना ना कधी हक्क येणारे देव जाणे. ऐगो किती जीव घेणं आहे. तू कशाला वाईट वाटून घेतेस, तुझीच बहीण असणार ती. म्हणजे? म्हणजे बघ ना, आता तू छोटे छोटे अंधश्रद्धा पाळतेस पण कुणास ठाऊक, मे बी भविष्यात तू सुद्धा असं काहीतरी करशील. शी सीड काही बोलू नकोस, मला तू अशी समजतोस. मी तुला कशी समजत असलो ना तरी तू आहे तशीच राहणार ना. सॉरी रितू, पण आम्हाला सुद्धा असंच वाटत. काय मूर्ख झालात का तुम्ही, कशाचाही संदर्भ कशाशी जुळवताय? आज मी मांजर आडवा गेलं काय म्हणाले तर तुम्ही मला नरभक्षकच बनवून टाकलत. हो तुला आम्ही मूर्ख वाटणारच, कारण आम्ही अंधश्रद्धा मानत नाही, थोडी नाही आणि जास्तही नाही. हो तुझ्यासाठी आम्ही असू बिंडूक, पण आम्ही अंधश्रद्धा मानणाऱ्यांना बिंडूक समजतो. तुझ्यासाठी आम्ही अजाणही असू, कारण आम्ही डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या विचारांचे समर्थन करतो. अरे परत तेच, हो आहे मी थोडीशी अंधश्रद्धाळू, पण तुम्ही तर मला कोर्टातच उभं केलं, थोडंफार मलाही कळतो. तुला खरंच थोडस जरी कळालं असतं ना तर तू अंधश्रद्धाळू नसती. मला शास्त्र सांग, मांजर आडवं गेलं की आपण सातच पावले का मागे जातो, आणि मांजरच का, बुडा कुत्रा गाढव किंवा इतर प्राणी गेले की का नाही जात?
आणि ते आडवे गेले म्हणून छेडाना. खर तर कोण आडवं जाते हे बघून तुम्ही कसं ठरवू शकता की अपशकुन झाला? आपण सगळे हे केवळ एक शास्त्र आहे म्हणून ते आपण पाळतो, पण त्याच्या मागचं खरं कारण काय आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्नच करत नाही. म्हणूनच अशा निष्पाप माणसांचा आणि प्राण्यांचा महाग बळी जातोय. गाईस पुरे करा, खरंच मला माझी चूक कळाली. अंधश्रद्धा ही अंधश्रद्धाच असते, त्याची कोणतीच लेवल नसते, छोटी किंवा मोठी, खरी किंवा खोटी असं काहीच नसतं. मला तर माझी चूक कळाली आणि यापुढे मी कोणत्याच सत्य पूर्णपणे जाणून घेतल्याशिवाय कुठलेच शास्त्र अंधपणे पाळणार नाही. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर तर आता पुन्हा जिवंत होऊ शकत नाही, पण त्यांचे आचार विचार आपण प्रत्येकाच्या मनात रुजवून त्यांना आपल्या हृदयात जिवंत ठेव आणि त्यांच्या पावलावर पाऊल नक्कीच ठेव. थांबा, मी परत एकदा सगळ्यांसाठी आलं टाकून फक्कड चहा करते. अगं टीना, आज शनिवार आहे. नख काप ना, बिंदास काप, नख वाढले की कापलेच पाहिजेत. सभी